ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बांधकाम विभागाला जागेण्यासाठी मिरजकर नागरिकांनी केले रोडच्या खड्ड्यात बसून रक्तदान आंदोलन। आज मिरजकर नागरिकांनी पुन्हा या विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे जे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचं रक्त सांडलं जात आहे, त्यामुळे रक्त रस्त्यावर सांडून जाण्यापेक्षा तेच रक्त कोणाला तरी मिळावं यासाठी बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यात बसून रक्तदान शिबिर असे अनोखे आंदोलन केले। महाराष्ट्रात खड्ड्यांचे शहर म्हणून मिरजेला ओळखलं जात आहे। मिरजेत 2 दिवसाच्या मागे मिरजकर नागरिकांनी विजापूर राष्ट्रीय महामार्गावर जे खड्डे पडले आहेत त्यासाठी इंजिनियर डे निमित्त स्वखर्चाने खड्डा मोजून बांधकाम विभागाचाने खराब रोड करणाऱ्या इंजिनियरचा जाहीर निषेध केला होता। त्यानंतर 2 दिवसाचा संबंधित विभागाला अल्टिमेटम दिला होता, त्यानंतरही बांधकाम विभागाला जाग आली नाही। या रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे। परवाच्या आंदोलनामुळे बांधकाम विभागाला जाग आली नसल्याने आज मिरजकर नागरिकांनी पुन्हा या विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे जे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचे रक्त सांडले जाते, त्यामुळे हे रक्त रस्त्यावरून सांडून जाण्यापेक्षा तेच रक्त कोणाला तरी मिळावं यासाठी बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यात बसून रक्तदान शिबिर असे अनोखं आंदोलन केलं। महाराष्ट्रातील खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरातील राष्ट्रीय महामार्ग मिरज विजापूर जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरती उभे आहोत। सध्या मिरज शहरातील हा मार्ग जो आहे तो खड्ड्यांनी भरलेला आहे। पूर्ण रस्त्यावर खड्डे ते खड्डे असे दिसून येत आहेत आपल्याला। येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर आपल्याला त्रास होतो आहे। तर या रस्त्यावर मागच्या इंजिनियर डेच्या मागच्या आठवड्यात इंजिनियर डेच्या दिवशी आमच्या काही मिरजकर नागरिकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवून इथे आंदोलन केलं होतं, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचं इथं कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष झालेलं आहे, कोणत्याही प्रकारचं लक्ष इथं झालेलं नाही आहे। त्यामुळं आम्ही काय केलेलो आहोत की या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होऊन जे रक्त सांडत आहे त्यापेक्षा आम्ही रक्तदान देऊन हा रक्त रस्त्यावर वाहून जाण्यापेक्षा कोणाचा तरी कामाला येऊ दे, या रक्तदान शिबिर करून आम्ही हा आंदोलन आता पुढचं आंदोलन आम्ही करत आहोत। जर सार्वजनिक बांधकाम विभागानं इथून पुढं जर कोणतीही दक्षता न घेतल्यास आणि आमच्या या आंदोलनाचं कोणत्याही प्रकारचं जर पुढं काम नाही झालं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुढं भविष्यात करण्याची आमची इच्छा आहे। तरी मिरजकर नागरिकांची आणि आमची सर्वांची एकच इच्छा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागानं इथं लक्ष घालून मिरज शहराला खड्डेमुक्त करावे हीच आमची मिरजकर नागरिकांची। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने।